पालघर मधून ब्रेकिंग न्यूज आली आहे। भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाची हत्या करून मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकून कार घेऊन पसार झालेल्या तीन आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे। 5 दिवसांपूर्वी पालघरमधील कार चालक आशिफ शेख आणि कार भाड्यावर घेऊन तीन आरोपी नाशिकसाठी निघाले होते, मात्र कार चोरण्याच्या उद्देशाने रस्त्यातच या आरोपींनी कार चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकला होता। यानंतर कारचे मालक आणि मयत कार चालकाच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पालघर पोलिसांनी सूत्र हलवत पहिल्या आरोपीला ओडिशातून तर दुसऱ्या आरोपीला नागपूर येथून चालत्या ट्रेनमधून अटक केली। या प्रकरणात तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू असून अल्टिका कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे। कार चालकाची झालेली हत्या ही कार चोरण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याचा पोलीस तपासात उघड झाला आहे। या महिन्याच्या 12 तारखेला पालघर रेल्वे स्टेशन या ठिकाणी रिक्षा चालवणारे आशिफ घाची यांना एक व्हेकल त्यांना हवा आहे आणि नाशिकवरून परत यायचं आहे असं सांगून तीन लोकांनी त्यांना व्हेकल मागितलं। आशिफ घाची यांनी त्यांचा मित्र सूर्यवंशी यांच्याकडून इर्टिका कंपनीचं व्हेकल हे नाशिक रिटर्नसाठी घेतलं। या तीन प्रवाशांना सोबत घेऊन हे आशिफ घाची हे नाशिककडे निघाले असताना जव्हारच्या पुढे घाटामध्ये त्याला गळफास लावून त्याला मारण्यात आलं। त्यानंतर ती व्हेकल घेऊन हे तीन आरोपी फरार झाले, जे ओडिशा राज्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या टीमने काल त्यापैकी तीनपैकी दोन आरोपी एक ओडिशामधून आणि एक नागपूर या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना हे व्हेकल त्यांच्या राज्यामध्ये भाड्याने चालवण्याच्या दृष्टिकोनातून ते घेऊन जायचं होतं आणि ड्रायव्हर हा आपल्याला परत ओळखेल आणि आपल्याला त्यामध्ये पोलिसांच्याकडून अटक होईल या भीतीपोटी त्यांनी त्याचा गळा ओतून त्याला ठार मारण्यात आलेला आहे। एक आरोपी अद्याप फरार आहे, तोही त्याचं नाव आणि सर्व निष्पन्न झालेलं आहे, भविष्यात त्यालाही अटक केली जाईल। आपला जिल्हा पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।